नाशिक शहरात टोळक्यांचा धुळगूस काही केल्याने कमी होताना दिसत नाहीये. एका रात्रीतून दोन वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर टोळक्यांनी राडा केलाय. मुंबई आग्रा हायवे लगत असलेल्या विल्लोळी येथील संजीवनी पेट्रोल पंपावर मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास 5 जण स्कॉर्पिओतून आले. चौघांनी गाडीत 400 रुपयाचे डिझेल भरले. त्यानंतर काटा उलटा आहे असे म्हणत चौघांनी पेट्रोल पंपावर राडा घातलाय. चौघांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करून पंप व्यवस्थापकाला वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.